नागपंचमी चे महत्व आणि कथा। श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। या महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी। श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो। या दिवशी सुवासिनी नागाची वारुळाची पूजा करतात। प्राणी व पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे, म्हणून आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते। हिंदू देवतांमध्ये शंकर भगवानाच्या गळ्याभोवती नाग असतो, तर भगवान विष्णू तर शेष नागावर विराजमान आहेत आणि गणपतीच्या तर कमरेला नाग असतो। त्यामुळे नागदेवतेला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे। महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो। घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मूर्ती आणून पूजा केली जाते। पूजा करून त्याला दूध लाह्याचे वैद्य दाखवतात। या दिवशी नागाला इजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही। या दिवशी घरात विडी देखील वापरली जात नाही। या क्षणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी खेळतात, झाडाला झोके बांधून झोके खेळतात। तर अशा या महत्त्वाच्या सणाच्या काही आख्यायिकाही आहेत। फार वर्षापूर्वी नागवंशाचे लोक भारतात राहत होते, त्यानंतर आर्य भारतात आले। आर्य आणि नाग यांच्यात वारंवार होणारी भांडणे अस्तित ऋषींनी मिटवली, म्हणून नाग लोकांनी हा आनंद नागपंचमीचा सण साजरा करून व्यक्त केला। नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी की श्रीकृष्णाने कालियामर्दन करून त्याच्यावर विजय मिळवला। तो दिवस होता श्रावण पंचमीचा। त्या दिवसापासून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली। चला पाहूया या सणाची पौराणिक कथा काय आहे। पहिली नागपंचमीची कथा। नागपंचमीच्या एक दिवस आधी बहीण भावासाठी उपवास धरते, त्याची एक प्रचलित कथा आहे, ती पुढील प्रमाणे। एक देवी होती जिचे नाव सत्येश्वरी। तिला एक भाऊ होता, त्याचे नाव सत्येश्वर होते। सत्येश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या एक दिवस आधी झाला आणि त्याच्या मृत्यूच्या दुःखात अखंड बुडालेला सत्येश्वरीने अन्नपाणी सोडले व तो पूर्ण दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही। त्यानंतर सत्येश्वरीला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसतो आणि ती त्याला आपला भाऊ मानते। तिची ही अपार श्रद्धा बघून नागदेवतेने वचन दिले की जी बहीण नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करेल आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करेल, तिचे व तिच्या भावाचे रक्षण मी करेन। तेव्हापासून नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। दुसरी नागपंचमीची कथा। एक परीक्षित नामक राजा होता। एके दिवशी हा राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातो। तिथे जंगलात शिकारी शोधात असताना तो तहानेने व्याकुळ होतो। तेव्हाच त्याला समोर एक आश्रम दिसतो। पाण्याच्या शोधात राजा तिथे पोहोचतो। त्यावेळी तिथे आस्तिक नामक तेजस्वी ऋषी तपश्चर्या करीत असतात। त्यांना पाहून तहानेने व्याकुळ झालेला राजा त्यांना पाणी मागतो, परंतु आस्तिक ऋषी राजाकडे दुर्लक्ष करतात। राजा त्यांना पुन्हा पाण्याची मागणी करतो, परंतु ऋषी आपल्या तपश्चर्यामध्ये मग्न असतात। राजाला या गोष्टीचा राग येतो। आपण एवढे पंचक्रोशीचे राजे आणि आपल्या बोलण्याकडे हा ऋषी दुर्लक्ष करतो, हे काही राजाला सहन झाले नाही। रागावलेला राजा आस्तिक ऋषीच्या गळ्यात मेललेला साप टाकतो। हा झालेला सर्व प्रकार आस्तिक ऋषीचा मुलगा पाहत असतो। राजाने केलेल्या या कृत्याचा त्याला भयंकर राज येतो। तो आस्तिक ऋषीचा पुत्र राजाला शाप देतो की आजपासून बरोबर सातव्या दिवशी दक्षक नामक सर्पाकडून तुला दंश होईल आणि त्याने तुझा मृत्यू होईल। आस्तिक ऋषीच्या पुत्राच्या या शापाने राजा प्रचंड भयभीत होतो
आणि राजवाड्यात आल्यावर घडलेली हकीकत आपल्या मुलाला व पत्नीला सांगितली. राजाचा मुलगा आपल्या वडिलांना या शापपासून वाचवण्यासाठी एक यज्ञ करतो. या तेजस्वी यज्ञामध्ये सर्व नाग येऊन स्वतःला झोकून देऊ लागले. या विचित्र यज्ञाला घाबरून सर्व नाग आस्तिक ऋषीकडे मदत मागायला गेले. त्यांची अवस्था पाहून आस्तिक ऋषी राजाच्या मुलाकडे आले आणि त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि राजाला का शाप दिला ते सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर राजपुत्राने ऋषीची क्षमा मागितली व राजाने देखील ऋषीची क्षमा मागितली आणि तेव्हापासून राजपुत्र नागदेवताची पूजा करू लागले. ज्या दिवसापासून ते पूजा करू लागले तेव्हापासून नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाऊ लागली. चौथी नागपंचमीची कथा ही भगवान श्री कृष्ण यांच्यावर आहे. ते जेव्हा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर येतात त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. एका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपट नगर होते, तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुन्या होत्या. चातुर्मासात श्रावण आल्याने सर्व सुना आपापल्या माहेरी आजोळी निघून गेल्या. मात्र धाकट्या सुनेला माहेरचे कोणीच नव्हते. त्यामुळे मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेरहून न्याव्यास येईल असे म्हणू लागले. तिची भक्ती पाहून शेष भगवानास तिची दया आली. तो ब्राह्मणाचा वेश घेऊन या मुलीस घेऊन जाण्यासाठी आला. मुलीनेही सासऱ्याला हा आपला मामा असल्याचे सांगितले. त्यानंतर शेष भगवान तिला आपल्या वारुळात घेऊन गेले व तिला सर्व काही सांगितले. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होत होती. या मुलीला हातात दिवा धरायला सांगितले. पिले वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली व तिच्या हातातील दिवा खाली पडला. त्याने या बाळाची शेपूट चढाली. नागिनने हे सर्व नागोबाला सांगितले. त्यानंतर या मुलाला अपार संपत्ती देऊन तिची पाठवणी परत तिच्या सासरी केली गेली. नागाच्या मुलांना मोठे झाल्यावर या मुलीमुळे आपले शेपूट जळाल्याचे कळाले व त्यांनी याचा सूड घ्यायचे ठरवले. यासाठी ते तिच्या घरी गेले. तो दिवस नागपंचमीचा होता. मुलगी आपल्या भावांची वाट पाहत होती. ते लवकर येत नाहीत हे पाहून तिने पाटावर व भिंतीवर नागाची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. नागांना लाया दूध यांचा नैवेद्य ठेवला. हा सर्व प्रकार दुरून नागाची पिल्ले पाहत होती. शेवटी हिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे ते खुशाल असोत. ही गोष्ट पाहून या नागाच्या मनातील राग निघून गेला. त्याच्या मनात या मुलीविषयी दया निर्माण झाली. त्या रात्री ते तिथेच राहिले. पहाटे आपल्या बहिणीसाठी एक नवरत्नाचा हार ठेवून ते निघून गेले. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय नागोबा.